माधवनगर रोडवर असणाऱ्या लक्ष्मीनगर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेसह तिच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकार हा शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी सौ गौतमी संजय राठोड वय वर्ष 20 राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सासू रुक्मिणी भिकू राठोड आणि सासरे भिकू ननू राठोड, पती संजय भिकू राठोड राहणार लक्ष्मीनगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गौतमी राठोड या आपल्या पती सासू सासऱ्यांसह संजयनगर परिसरातील माधवनगर रोडवर असणाऱ्या लक्ष्मीनगरमध्ये राहतात. शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास गौतमी यांच्या आई सविता चव्हाण आणि त्यांची मावशी या दोघी त्यांना बरे नसल्याने माहेरी घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी संशयित तिघांनी संगनमत करत गौतमी यांच्या आई आणि सविता आणि मावशीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मुलगा श्रेणिक याला सासऱ्याने हिसकावून घेतले, आईला शिवीगाळ करत हाताने मारहाण करून ढकलून दिले. गौतमी राठोड यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. घडलेल्या या घटनेनंतर गौतमी राठोड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी माधवनगर.